हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा दोस्त आणि होस्ट चंदन कदम तुमचं खूप खूप स्वागत करतो आपली संस्कृती या चॅनलवरती. मित्रांनो, आज एक स्पेशल मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जी बरेच लोकांना आवडते, जी एक पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे आणि ते म्हणजे आहे पावभाजी. तर घरच्या घरी पावभाजी कशी करायची ते आता आपण खाली जाऊन बघूया. सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. हे आहे फ्लावर आणि मटार बॉईल करून घेतलेलं आहे. हे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे एक चम्मच जवळजवळ. कोथिंबीर आहे, शिमला मिर्च बारीक चिरलेली, कांदा बारीक चिरलेला, दोन कांदे आहेत, चार उकळलेले बटाटे आहेत, टमॅटो आहे दोन मोठे कापून घेतले आहेत आपण, लाल तिखट घेतला आहे आपण, मिक्स मसाला घेतला आहे, पावभाजी मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे, पाव, बटर, तेल आणि पाणी. तर मित्रांनो, आपण साहित्य जर बघितलं आता आपण कृती करूया. तर दोन मी मोठे चमच बटर घेतो याच्यामध्ये, कढईमध्ये सर्वात आधी. मी पॅनमध्ये करू शकता, कढईत करू शकता, थोडं जास्त घेतो, मला जरा बटर जास्त आवडतं म्हणून. ओके, पाहिजे तर नंतर पण तुम्ही ॲड करू शकता बटर. त्याच्यानंतर आपण थोडंसं तेल ओतणार, नाही तर तुमचं जे बटर आहे ते जळून जाईल. पण थोडं त्यात तेल ओतूया. ओके, आता यात आपण पूर्ण हे दोन बारीक चिरलेले कांदे मी टाकतो आहे. अख्खे दोन कांदे घेतले बारीक चिरलेले, सगळेच्या सगळे वापरतो आहे. जरा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, कांदा चांगला भाजून निघाला पाहिजे व्यवस्थित पहिला. तर मित्रांनो, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित, थोडा त्याला भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट टाकणार आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा मी ही पेस्ट टाकलेली आहे. आता याच्यात जाते शिमला मिरची, त्याच्यानंतर जातो आपला टमॅटो. ओके, छान सुगंध यायला लागला आहे मित्रांनो. रंग बघा, हा हा हा, काय रंग दिसतो आहे, वाव. मित्रांनो, आपण हे व्यवस्थित त्याला आपण मॅश करून घेतलं आहे जरा थोडंसं. आता आपण याच्यात टाकणार आहोत पावभाजी मसाला. अगोदर मी थोडंच टाकतो आहे, सगळं नाही टाकत आहे. साधारण 2 ते 3 चमचे मी याच्यात टाकतो आहे पावभाजी मसाला. त्याच्यानंतर याच्यात मी आता टाकतो आहे लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे. आता याच्यात मी मिक्स मसाला टाकतो आहे, तो पण जवळजवळ 1 चमचा आहे. आणि थोडंसं मीठ मी टाकतो याच्यामध्ये, केनी लाला माझ्या मदतीला. तर लहान मुलं घरी असले की थोडं असंच होतं त्याच्यामुळे. आणि आपण याच्यावरती अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकूया, सगळी नाही टाकवतं अगोदर. आता त्याला आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तर मित्रांनो, आपला हा मसाला तुम्ही बघू शकता, वा वा वा, किती छान रंग आलेला आहे, तर चांगला भाजून घेतला आहे. तर नेक्स्ट प्रोसिजर आहे याच्यामध्ये, आपण हे उकडलेले जे फ्लावर आहे ते आपण टाकणार आहोत. ठीक आहे, आणि हे मटार उकडलेले त्याच्यात टाकायचे, थोडेसे मिक्स करून घेऊ अगोदर. जसं जसं आपण एक एक भाजी टाकतो तसं तसं त्याचा सुगंध फार छान येत जातो आहे. आता मी व्यवस्थित स्मॅश करून घेतो आहे. भाज्या आपण बॉईल केल्या असल्यामुळे त्या असे पटापट स्मॅश होतात, त्या जास्त वेळ लागत नाही. गॅस लो ठेवला आहे मी आणि स्मॅश करतो आहे. मित्रांनो, गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपल्या जातील हे बटाटे बॉईल केले, ते आता मी थोडेसे पहिले असे कुस्करून घेतो हातामध्येच. ओके, आणि कुस्करून मग मी याच्यात टाकतो आहे ते. हे साधारण 4 ते 5 लोकांसाठी आपण ही पावभाजी बनवतो आहे. 6 लोक पण खाऊ शकतील, ती क्वांटिटी इनफ आहे. तर त्या हिशोबाने मी मसाले वगैरे घेतले आहेत आणि 4 बटाटे. तर हे व्यवस्थित त्याला चुरा करून आपण त्यात टाकूया आणि याच्यानंतर आता आपण त्याला स्मॅश करू. तर हे सगळी जी भाजी आपण बनवतो हे सगळे दीदीचे इन्स्ट्रक्शन्स असतात, कधी कधी मम्मी पण हेल्प करते आणि मलाही शिकायला आवडतं, त्याच्यामुळे आपण हे सगळे रेसिपीज सक्सेसफुली करतो आहे अजून तरी. जेवढे पण मी तुम्हाला रेसिपीज दाखवल्या ना मित्रांनो, खरंच सगळे सक्सेसफुल झाले आहेत, अशी कुठची फेल नाही गेली आहे. तर त्याचं क्रेडिट सगळं दीदीला आणि मम्मीला जातं, कारण ते लोक एवढं किचन चांगलं मेंटेन करतात, साफसफाई करतात, सगळी तयारी पूर्वतयारी सगळी त्यांची असते.
मी इथे येऊन फक्त प्रेझेंटेशनचं काम करतोय. पण मजा येते, शिकायला मिळतं. कधी अशी वेळ आली आपल्यावरती जर समजा एकट्याला राहायला लागलं आणि कधी बनवायला लागलं तर अशा रेसिपीज आपण घरी पण बनवू शकतो. तर फ्रेंड आता आपलं हे व्यवस्थित स्मॅश करून झाली आहे भाजी, तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. थोडीशी थिक आहे पण याच्यामध्ये काही लोकांना कलर आवडतो पण आम्हाला कलर मी नाही टाकत याच्यामध्ये. आपल्याला जेवढं जास्त नॅचरल करता येईल तेवढं नॅचरल आपण करूया. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. तुम्हाला जेवढं थिकनेस हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं. अगोदर मी थोडंसं टाकून बघतो, वाटलं तर आपण थोडं थोडं टाकत राहू, एकदम टाकायचं नाही. आता मित्रांनो आपण पाणी टाकलं आहे, साधारण मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी बघा आता कशी झाली आहे. साधारण एवढी कन्सिस्टन्सी ओके आहे. त्याच्यावरती आता आपण वरतून कोथिंबीर टाकूया. कांदा टाकू? कांदा टाकला बच्चा आपण. तर मित्रांनो पावभाजी आपली झाली आहे, पण थोडंसं आपण गरम करू त्याला वाफेवरती. आपण झाकण लावून लीड लावून 1-5 मिनिट आपण ठेवून देऊया. मित्रांनो मी लास्ट ब्लॉगमध्ये ना मी सांगितलं होतं की मी हे मुंढ्यानं असं का केलं आहे, त्याचं मी कारण सांगणार होतो. आता त्याचं कारण हे आहे, इकडे दाखव जरा. हे बघा, हे आमच्या साहेबांचं ना हे टकलू मी स्वतः केलं आहे, तर त्याला माहीत नव्हतं. केल्यानंतर त्याचं जे रिॲक्शन होतं आणि जो तो रडला आहे ना, भयानक होतं. त्यामुळे बिचाराला कंपनी देण्यासाठी मी असं केलेलं आहे. त्याचं कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं. आता एनिवेज आता आपण पुढे जाऊया. आता आपलं फेवरेट काम आहे, आपले छोटे ज्युनियर शेफ पण आलेले आहेत. आपण त्याला बटर लावून देतो. कॅन से हाय टू एव्हरीबडी. ओके, तू बटर लावायला आवडतं तुला? हा, केनील बटर लावणार आहे आज. बघा हा सगळ्यांनी कसं केनील बटर लावतो ते धरा. छोटे शेफ ठेवा त्याच्यावर. लाईक करा, शेअर करा, कमेंट, सबस्क्राईब. काय 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 सबस्क्राईब करायचं आहे, विसरायचं नाही. पाव भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे, सगळ्यांची फेवरेट आहे. सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो आपली ही पाव भाजी तयार झाली आहे. तर मित्रांनो आपली पावभाजी आता रेडी झाली आहे आणि नेहमीप्रमाणे हो बच्चा नेहमीप्रमाणे आता मी टेस्ट करणार आहे. हो, तर त्याच्यावरती बटर टाकलेलं आहे. आपण जरासा पहिला कांदा टाकतो. कांदा मला आवडतो जाम. जरा तो कांदा टाकू. बटरवरती टाकलं ते वितळून गेला तो. थोडासा वरतून लिंबू पिळूया आपण. थोडंसं आता आपण टेस्ट करून बघूया मित्रांनो पावभाजी कशी झाली आहे. लाजवाब, अफलातून. सिरियसली अरे यार, खरंच यार खूप 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 भारी झाले. म्हणजे मी मला वाटलं नव्हतं एवढी भारी होईल. आई चप्पत टू गुड. तगदीन अधीन याच्याबरोबर दीदीने ताक बनवला कॉम्प्लिमेंटरी. आता काय कॉम्बिनेशन आहे पहिल्यांदा मग करतो याची. गरमीचे दिवस आहेत, गरमीत ताक पण पहिला असं गळायला असं छान वाटतं. मित्रांनो आजची रेसिपी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि यार आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपली संस्कृती पाहत राहा. आपली संस्कृती बाय शंतनू कदम हा चॅनल तुम्ही बघायचा आणि तो शेअर करायचा आहे आवडला असेल तर. सध्यासाठी आता मी ही पावभाजी एन्जॉय करतो. पुन्हा लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. टिल देन बाय बाय. हा बघा हा सारखा सतवतो आहे आणि सारखा त्रास देतो आहे. दुसरं काही गरज नाही. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.